आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, जी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये राधिकाची राधिका मसाले कंपनी लवकरच डबघाईला येणार आहे, कारण शनयानं एक मोठा डाव तिच्या विरोधात खेळला आहे आणि यामागे आहे गुरुचं डोकं. बकुळा मावशी समोर शनया मुद्दामून राधिकाच्या कंपनीमध्ये कंपनीचे शेअर विकत घ्यायला येणारी माणसं मीच पाठवले आहेत असं फोनवर बोलते. बकुळा मावशी ते सर्व ऐकतात आणि जाऊन आईला सांगतात. आई आणि बकुळा मावशी खूपच टेन्शन मध्ये येतात आणि राधिकाला सतत फोन करण्याचा प्रयत्न करतात, मात्र कंपनीत मीटिंगची तयारी करत असलेली राधिका बिझी असल्यामुळे फोन घेऊ शकत नाही. त्यामुळे आई आणि बकुळा मावशी कंपनीत जाण्याचा निर्णय घेतात. आई आणि बकुळा मावशीची धावपळ पाहून शनया मात्र भारीच खुश होते. ती गुरुनाथला झालेला प्रकार सांगते. त्यावर गुरुनाथ तिला म्हणतो की तू हे सर्व कसं केलंस, उद्या जर राधिकाला तुझ्या विषयी कळालं तर काय होईल. तेव्हा शनया म्हणते की जेव्हा जे काय होईल ते मी पाहून घेईन. राजवाडे आणि महाडिक यांच्या सोबत मिळून शनयानं प्लॅन आखला आहे कंपनीतले 50% शेअर्स स्वतःच्या ताब्यात घ्यायचे. त्यामुळे राधिका मसाल्यांचे 50% शेअर्स आता लवकरच शनयाच्या नावावर होतील. शनयाची ही हुशारी पाहून गुरुनाथ मनातल्या मनात बोलतो की शनया तू खरोखरच डोकेबाज निघाली, मी तर तुला बावटच समजत होतो. आता येणाऱ्या भागामध्ये बकुळा मावशी आणि आई राधिकाच्या कंपनीत जातील आणि मीटिंग दरम्यानच तिला सांगतील की कंपनीचे शेअर्स विकत घ्यायला आलेली माणसं खोटी आहेत, ती माणसं शनयाची आहेत. त्यामुळे राधिका आता ह्या माणसांना कंपनीचे शेअर विकत देईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.